मावियामध्ये कोणतेही मतभेद नाही असं संजय राऊत यांनी सांगितलंय. पद आणि जागा वाटपाबाबत मतभेद नाही असं राऊतांनी म्हटलेलं आहे. तर मुंबईतील 99% जागांवर तिन्ही पक्षांची सहमती झाल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलंय. राज्यात पुन्हा एकदा मावियाचं सरकार बनणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर राज्यातील उर्वरित जागांबाबत 27 तारखेनंतर चर्चा होईल असं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. तर लोकशाही मराठीनं याविषयीची बातमी दाखवली होती आणि त्याच्यावरच एक प्रकारे या ठिकाणी शिक्कामोर्तब होताना दिसून येतोय. तर मुंबईमध्ये मावियाकडून कोण कोणत्या जागा किती जागा लढणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये कसा फॉर्म्युला असेल मावियाचा याविषयी उत्सुकता निर्माण झाली असताना संजय राऊत यांनी ही मोठी माहिती दिली. काल आमची एक नक्कीच महाविकास आघाडीची मुंबई संदर्भात जागा वाटपासंदर्भात तीन प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली. तीनही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ 99% जागांवरती आमची सहमती झाली. मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.